नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? आय होप सगळे चांगले असेल. गाड्यांच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, कारण मी बाहेर व्हॉइस रेकॉर्ड करते. आम्ही गेलेलो होतो लास्ट टाइम माथेरानला, तुम्हा सगळ्यांना माहिती असेल. शॉर्ट व्हिडिओ आलाय, पण फुल व्हिडिओ काय आला नव्हता, म्हणून म्हटलं फुल व्हिडिओ पण पोस्ट केलाच पाहिजे. इतकं भारी वाटलं माथेरानला जाऊन. मुंबईपेक्षा थोडं लांब जाऊन खूप रिलॅक्स फील होतं की बाबा मुंबईपासून लांब कुठेतरी एन्जॉय केलं पाहिजे. आणि बाहेरचं फूड एवढं भारी होतं, आम्ही प्रत्येक गोष्ट ट्राय केली. पूर्ण बटरपावपासून चहा, वडापाव, मिसळ काही सोडलं नाही, पोहे सगळं काय आम्ही ट्राय केलं. वरती जाताना जीव अक्षरशः तोंडामध्ये आल्यासारखं वाटत असतं. मी नेहमी जाते, नेहमी गेले तेव्हा पण घाबरतच असते नेहमी वरती जाताना, कारण खूप वेगळी फिलिंग येते वरती जाण्याची, की असं वाटतं की कधी काय होऊ शकेल काय सांगता नाहीत. पण तुम्ही शेअरिंग टॅक्सीने जात असाल तर नक्कीच तुम्हाला काही होणार नाही. शेअरिंग टॅक्सीने जा, आपण प्रत्येकाची गाडी जर घेऊन येत असाल तर खूप रिस्की वरती जाणं. थांबत थांबत लोकं जातात. पावसाळ्यामध्ये इकडचा सीझन आहे, सो तुम्ही पावसाळ्यामध्ये बार्गेनिंग नाही करू शकत. आम्ही थंडीमध्ये जर गेलेलो, पावसाळ्यासुद्धा गेलो, थंडीमध्ये सुद्धा आम्ही बार्गेनिंग वगैरे चांगली केली. आम्हाला 1000 रुपयामध्ये छान रूम भेटले होते. आम्ही 2 रूम बुक केलेले होते आणि दोन्ही उडन होते, लाकडाचे रूम होते, सगळं लाकडाचं होतं आतमध्ये. त्याच्यामुळे तिथे जाताना एकदम भारीच वाटलं. तिथे गेल्यावर सर्व्हिस पण त्यांची खूप चांगली होती. आणि एवढं हिरवं हिरवं एकत्र सगळं बघताना बापरे सुकून वाटतो. आणि मुंबईला गाड्यांचं नुसतं पॉपॉ, ट्राफिक हे ते लई एकदम म्हणजे भकास वातावरण वाटतं मला मुंबईचं. आणि इकडे आल्यावरती ही टॉय ट्रेन बघितल्यावर तर एकदम लहान झाल्यासारखंच फील होतं मला नेहमीप्रमाणे. असं वाटतं बसावं, पण आम्ही लास्ट टाईम पावसाळ्यात आलो तेव्हा ती बंद असते, काय दोनदाच जात असते. पण ह्या टायमाला आम्ही नक्कीच बसलो टॉय ट्रेनमध्ये. बसताना पण एवढं लहान असल्यासारखं फील झालं, जाताना एवढे घाट लागतात की काय विचारता सोय नाही. आम्हाला नेहमी इकडे आल्यावरती असं वाटतं की घोड्यावर बसावं, घोड्यावर बसावं. मी एकदा बसली पण होती जेव्हा मी फर्स्ट टाईम आली होती तेव्हा. आणि हॉटेल्स तर इथे प्युअर व्हेज आहेत, नॉनव्हेज आहेत, वडे मटण आहेत, कोंबडी चिकन आहे, म्हणजे जे पाहिजे ते तुम्ही इकडे खाऊ शकता, ऑर्डर करू शकता. आम्ही प्युअर व्हेज पण ट्राय केलं, नॉनव्हेज पण ट्राय केलं. व्हेजमध्ये मागवलं होतं आलू पराठा, जो की दिसताना एवढा बटरमध्ये लथपथ केलेला होता. आरतीने तिचं डाएट बाजूला ठेवून तो आलू पराठा खाल्ला. बघा आलू पराठा विथ दही. इथे रात्रीचं माथेरान इतकं सुंदर वाटतं. दुकानाचं शॉप आहेत सगळे लाईनीमध्ये. आम्ही भुट्टा ट्राय केला, खूप साऱ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या, खूप सारे गेम ट्राय केले. आणि थंडीतून चहा आणि बटरपाव खाण्याची मजाच वेगळी होती. म्हटलं कुठेतरी बाकी असेल फॅट, म्हटलं वाढून टाकावं. आज काही बघायचंच नाही, म्हटलं काही आजूबाजूला की कोण काय करतंय, कोण काय बघतंय. मन सोपतं बटरपाव आणि चाय मी एन्जॉय केला. आरतीने गरम गरम वगैरे मागवले मागे बघून. तिला वाटलं आज काही डाएट वगैरे करायचं नाही. ते 2 दिवस आरतीने न डाएट करता मन सोपतं सगळ्यांनी आम्ही खाल्लेलं आहे. आणि मला असं वाटतं खाणं हेच, खाणं आणि फिरणं आयुष्या माणसाच्या मूलभूत गरजा मला तर सध्या हेच वाटतात, खाणं आणि फिरणं. कपडे टायमाला एक टायमाला नसतील ना तर माणूस हाफ पॅन्टवरती पण ॲडजस्ट करतं, जसं की मी माथेरानमध्ये हाफ पॅन्टवरती फिरत होते. कपडे नसतील तरी चालेल, पण खाणं आणि फिरणं हे खूप गरजेचं आहे, की मला तर वाटतं हे खूपच गरजेचं आहे. कारण जे आपण बघतो ना त्यानेसुद्धा मनाला आनंद भेटतो. त्याच्यामुळे हे नेहमी नेहमी माणसाने करत राहायला पाहिजे, महिन्यातनं 2 महिन्यातनं फिरत राहिलं पाहिजे, पल्युशनपासून लांब गेलं पाहिजे. मला तर खूप पल्युशन वाटतं असं मुंबईत राहून. आणि इकडे जो भुट्टा ट्राय केला आरतीने, त्याने जे बनवला होता गरम मसाला, काहीनू बाईनो टाकलं होतं, लिंबू वगैरे लास्टला लिंबूचा तडका, जे त्यांची पद्धत होती गरम करण्याची, एक वेगळ्या प्रकारची शेगडी होती त्याच्यावर त्यांनी छान एकदम गरम. आणि थंडीतून हे गरम गरम भुट्टा नाही खाल्ला तर तुम्ही काय केलं माथेरानला येऊन. म्हणून हा भुट्टा ट्राय केला, एवढा भारी वाटत होता. आम्ही इकडे गेमसुद्धा खूप खेळलो. आम्ही कधीच गेम नाही खेळत, पण इथे नक्कीच खेळलो गेम. आणि गेम खेळताना पण ती एक लहान मुलाची मजा वाटत होती आम्हाला, की बाबा हारणं जितणं हे तर काय नेहमी होतच राहतं, पण आम्ही जिंकलो तिथे. आणि आम्हाला ह्या 50 रुपयाच्या गेमपासून आम्हाला त्याने एक 10 रुपयेवाल्या चिप्सचं पॅकेट भेटलं आणि एक 10 वाली मंच भेटली, जी की माझ्या फ्रेंडने मला जिंकून दिली. कारण मी तर हरतच होते, म्हटलं तू तरी ट्राय कर बाबा, तू तरी जिंकशील. तर लास्टला तिने जो बॉल टाकला तो एक नंबर भारी. आम्हाला याच्यावर चिप्स आणि कॅडबरी भेटली, मला तो खूप आनंद झाला. तो आनंद काहीतरी वेगळाच होता, की बाबा 3-4 जण सजेस्ट करत असतात की बाबा इथून टाक इथून टाक. आम्ही खूप स्कीम ट्राय केलं तिथे. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काय केलं ते सांगा तोपर्यंत.